जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही ते वाचू शकतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे वॅकन्सी निघाली आहे. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि यावर सुद्धा तुम्हाला वाचायला मिळणार आहे. जी भरती निघाली आहे ती ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलरची निघाली आहे आणि या PDFमध्ये सगळी माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे जागा खूप चांगली आहे. 496 जागा आहे. कास्टनुसार तुम्ही इथे बघू शकणार आहात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे पेमेंट खूप चांगला असतो. 40,000 रुपयांपासून स्टार्टिंग होते आणि 140,000 रुपयांपर्यंत जातो आणि भरपूर सारे अलाउन्सेससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. मग कोणकोण अप्लाय करू शकताय, शेवटची तारीख काय, एक्झाम कशी होणार आहे, सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, केंद्र सरकारचा हा जॉब असणार आहे. जर का तुम्ही इथे अप्लाय करताय, इथे बघा पोस्टचं नाव दिलंय ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलर. ही तुमची पोस्ट असणार आहे. ही ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर किती जागा आहेत ते पण तुम्हाला दिसून जाईल. जसं की तुम्ही UR म्हणजे ओपनमधून अप्लाय करताय तर 199 जागा, EWSमधून अप्लाय करताय तर 49 जागा, OBC साठी 140 जागा, SC साठी 75, ST साठी 33 जागा आहे आणि ते बघा तुम्ही PWBD मधून जरी आहात तरी तुमच्यासाठी इथे जागा राखीव आहेत, 5 जागा आहे. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल. आता इथे कोणकोण अप्लाय करू शकताय, क्वालिफिकेशन काय मागितलंय, तर इथे बघू शकताय तुम्ही फुल टाईम बॅचलर डिग्री केलेली आहे इन सायन्स, म्हणजे सायन्समध्ये तुमचं शिक्षण झालं आहे. BSc झालेलं आहे तुमचं विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. तुम्ही अप्लाय करू शकताय. किंवा और दिलंय म्हणजे किंवा तुमच्याकडे बॅचलर डिग्री आहे इंजिनिअरिंगची इन एनी डिसिप्लिन, कुठल्याही शाखेतली इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे एक तर BSc पाहिजे किंवा इंजिनिअरिंग डिग्री पाहिजे, फक्त त्यामध्ये फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ओके, आणि इथे इंग्लिश जे लागणार आहे ते ॲटलीस्ट तुम्हाला 12वी लेवलचं इंग्लिश आलं पाहिजे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये पण माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज लिमिट काय आहे, इथे बघा दिलेलं आहे 27 वय मॅक्झिमम तुमचं आहे. तुम्ही ते अप्लाय करू शकताय. 30/11/2023 एज कॅल्क्युलेट होणार आहे. पण जर का तुम्ही SC ST मधून येतात तर 5 वर्षाची सूट आहे आणि जर का तुम्ही OBC मधून येतात, ओके, तर तुम्हाला इथे 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके, त्यानंतर PWBD मधून आहात तर 10 वर्षाची सूट आहे. बाकीच्यांसाठी पण इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आता फॉर्म कधीपासून भरणं सुरू झालं आहे तर इथे वाचू शकतात 1/11/2023 पासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे. 30/11/2023 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. म्हणजे जवळपास 15 दिवस तुमच्या हातात आहे फॉर्म भरण्यासाठी. त्यामुळे इझिली तुम्ही अप्लाय करू शकताय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अजून एक्झाम कधी होणार आहे तारीख आली नाही आहे. पण यांच्या वेबसाईटवर इथे बघा, यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथेच तुम्हाला तारीख दिसून जाईल कधी एक्झाम होणार आहे. आता इथे पे स्केल किती आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं 40,000 रुपयांपासून पेमेंट स्टार्ट होतो, 140,000 रुपयांपर्यंत जातो. पण याच्यामध्ये बघा बेसिक पे झालं, ड्रायनेस अलाउन्स झालं, भरपूर सारे पिक्स आहे, त्याच्यानंतर बघा भरपूर सारे अलाउन्सेस इथे तुम्हाला मिळतात, त्यामुळे तुमचा पेमेंट चांगला जातो. जर बघायला गेलं CTC per annum ज्युनियर एक्झिक्युटिव्हचा, जो की 13 लाख रुपयांपर्यंत जातो, म्हणजे 13 लाख रुपयांचं अप्रॉक्सिमेटली तुम्हाला इथे पॅकेज मिळतं. त्यामुळे तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात आहात, केंद्र सरकारचा जॉब पाहिजे आहे, पेमेंट चांगला पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आता महत्त्वाचं म्हणजे इथे बघा इम्पॉर्टंट नोटिफिकेशन दिलं आहे. सगळ्यात आधी तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे तर अप्लाय करू शकताय. बाकी एज क्रायटेरिया कधी कॅल्क्युलेट होणार आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. जे इलिजिबल आहे त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपली एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. इथे बघा दिलं आहे कम्प्युटर बेस्ड इथे आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ती कधी होणार आहे अजून तारीख आली नाही आहे. ती झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये बघा व्हॉइस टेस्ट झालं, कशाप्रकारची एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल पण डिटेलमध्ये माहिती दिली आहे. एक्झाम झाल्यानंतर तुम्ही पास झाले तर तुमचा इंटरव्ह्यू होतं आणि सिलेक्शन होतं. अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे. ओके, फॉर्म कसा भरायचा ते पण दिलेलं आहे आणि सगळी माहिती इथे दिलेली आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. आणि अशा जॉब अपडेटसाठी, मग ते प्रायव्हेट जॉब अपडेट असो, इन्कम आयडियाज असो, बँक जॉब असो किंवा फेलोशिप वगैरे असो, अशा नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज माहिती तुम्हाला देतो आहे. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे.